बैटमाइफर महाराष्ट्र का सुपरस्टार। स्वागत है तुमच्या या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे बॅक वायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। आणि आता स्वागत करूयात आपल्या या स्टार्स ना अचूक मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या मेगा स्टार जजेस। वेलकम महेश सर। वेलकम सुप्रिया मॅम। अमृता आज काय आहे? आणि मी काय कॅलेंडर आहे का? नाही, तू कॅलेंडर असूच शकत नाहीस, कारण कॅलेंडर अचूक वेळेत असत, तुझ्यासारखं लेट नसतं। हे बघ, मी जरी लेट आले ना तरी कामाच्या बाबतीत मी खूपच अॅक्युरेट आहे, तुझ्यासारखी पाट्या नाही टाकत मी। ओके, अच्छा। हे बघ, मी पाट्या जरी टाकल्या ना तरी त्या मराठीत असतात। मराठी शोचं अँकरिंग इंग्लिश मध्ये नाही करत मी। यू आर जस्ट जेलस, कारण लोकांनी मला ऍक्सेप्ट केलंय। अरे लोकांनी तुषार कपूरला सुद्धा ऍक्सेप्ट केलंय, त्यात काय एवढं मोठं? आणि सी, दिस इज नॉट डन। ओके ओके, आय एम सॉरी। हे बघ अमृता, रागवायचं नाहीये आज, कुठल्याही गोष्टीला रागवायचं नाहीये, वाईट वाटून घ्यायचं नाहीये। का? पण का म्हणजे काय? अगं, आजचा आपला एपिसोड होळी स्पेशल एपिसोड आहे आणि आजची थीमच आहे बुरा ना मानो होळी है। ओके, पण फक्त आजच। ओके ओके, आज आपले सगळे स्टार्स मिळून आपल्या परफॉर्मन्सेस मधून सगळ्यांना चिमटे काढणार आहेत, सगळ्यांना कोपर खळ्या मारणार आहेत। हा, पण मनाला लावून घ्यायचं नाहीये, कारण बुरा ना मानो होळी है। अमृता, सासू सुरेचं नातं हे खूप मजेशीर असतं, म्हणजे विळ्या भोपळ्यासारखं असतं ते। म्हणजे विळ्यावर भोपळा पडला काय, किंवा भोपळ्यावर विळा पडला काय, किंवा भोपळा विळा अनिकेत। ओके ठीक आहे, म्हणजे कळलं कळलं, सगळ्यांना कळलं। ओके, सासू सुनेच्या अफलातून नात्यातली तू तू मॅम आपल्या समोर सादर करणार आहेत लालबागची राणी नम्रता आणि नवी मुंबईची ग्लॅमर गर्ल योगिनी। हॅप्पी होली सासूबाई। हॅप्पी होली सुनबाई। पाया पडते हा तुमच्या। आयुष्यमान भव। खरंच तुम्ही किती चांगले आहात हो सासूबाई। अगं, तू पण फार गोड आहेस माहितीये का तुला? तुम्हाला खरं सांगू का, मला की नाही आज या सगळ्या लोकांचा खरंच खूप राग आलाय बाई। का ग? या सगळ्यांना असं वाटतं की सासू सुना या वाईटच असतात, त्याचा तत भांडतच असतात। आता बघा ना, नाटकात पण तेच, सिनेमात पण तेच, सिरियल मध्ये तर तेच तेच। आता आपण दोघीच बघा ना, कधी कधी म्हणून एकमेकींशी भांडतो का हो सासूबाई? नाही ग, अजिबात भांडत नाही। तुम्हाला अगदी माझ्या लेकी सारखी आहेस बघ। हो, तुम्ही मला अगदी माझ्या आई सारखा आहात बरं का। आता आईला आणि मुलीला कधी एकमेकींचा राग येऊ शकतो का? नाही ग, अजिबात राग येत नाही। तुला ना मी एक गंमत सांगते। काय झालं, त्या दिवशी तू तुझ्या मैत्रिणींना सांगत होतीस माझ्या सासूबाई की नाही एक नंबरची डांबीज बाई आहे म्हणून। पण मी तुला काही बोलले का? म्हणजे कधी? मला कसं नाही आठवत आहे। नाही 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 आठवणार, त्याचं काय ना, आठवणारच नाही तुला। मंदिरात चालले होते ना ग मी तेव्हा, तेव्हा फक्त चार शब्द जरा माझ्या कानावर पडले, बाकी काही नाही। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही मंदिरात न जाता बाहेर उभारून चोरून ऐकत होता सासूबाई? व्हेरी बॅड व्हेरी बॅड, तुम्ही पण अशा डॅम्बीस आहात ना सासूबाई। तुम्हाला राग तर नाही आला ना? नाही ग, राग राग कसा येईल मला तुझा। बोलले ना, तू लेकी सारखी आहेस मला माझ्या। तुम्हाला डॅम्बीस म्हण, डांबरट म्हण, कुचकट म्हण, काही काही बोलणार नाही मी तुला। एवढं वय झालं तरी स्मरण शक्ती अगदी शाबूत आहे बरं का तुमची। त्याच काय नाही का सासूबाई, तुम्ही आमच्या नवरा बायकांच्या मध्ये जी काही सारखी लुडबुड लुडबुड करत असता ना, म्हणूनच म्हटलं मी असं, बाकी काही नाही। त्याच कसं आहे, आम्ही कधी बाहेर जायला निघालो ना की तुम्ही लगेच माझ्या नवऱ्याला म्हणता, किती दिवस झाले घरात बसून बसून कंटाळले ग बाई, की आला लगेच मागे मागे मागे। कधी आम्ही हॉटेल मध्ये जायचं प्लॅनिंग केलं ना की तुम्ही लगेच म्हणता, खर्च खाऊन खाऊन कंटाळला ग बाई, की आला लगेच मागे 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 मागे। हॉटेलमध्ये गेलं की मागे मागे, पिक्चरला गेलं की मागे मागे, पिकनिकला गेलं की मागे मागे, सेकंड हनीमून काढलो आणि मागे वळून बघितलं तर काय, तुम्ही मागे। विनोदीच म्हटलं मी तुम्हाला, डॅम्बीस म्हटलं, कुचकट म्हटलं, डांबरट म्हटलं। अय्या, तुम्हाला कसं कळलं? स्मरण शक्ती शाबूत हो अजून माझी। खरंच खरंच, किती चेष्टा करशील ग आपल्या सासूबाईची, अगदी भारीच बघ। ग
लागलं काय ग लेकी अगं नाही ग प्रेमाने हात फिरवला लागा फक्त पाठीवरून नाही नाही मला अजिबात लागलेलं नाही सासूबाई माझ्या गडगड गुणाच्या त्या सोनूल्या त्या खूप लागलं खाऊ सासूबाई नाही नाही ग नाही कसं लागेल एवढ्या प्रेमाने तू माझे गाल ओढलेस लेकीचा हात कधी लागतो का आपल्या आईला खरंच किती मऊ मऊ हात आहेत ग तुझे तशी तू काही काम करत नाहीस अरे मी तुला काही काम करू देत नाही बोलते का मी तुला कधी काही नाही कधीच नाही फक्त मी तुमच्या नवऱ्याची आणि तुमच्या संसाराची सगळ्याची बट लावून टाकली असत तुम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगताना सासूबाई मज्जा मज्जा ग मज्जा मज्जा म्हणून सांगत असते मी मज्जा म्हणून अग त्याचं काय झालं ना परवाच मला संदेश म्हणाला आमच्या दोघांना कुठेतरी बाहेर परदेशात जायचंय म्हणे मीच म्हटलं ग्रह काही चांगले दिसत नाहीयेत नको जाऊस परदेशात बाकी काही नाही अच्छा म्हणजे आमची परदेशवारी तुम्ही कॅन्सल केलीत सासूबाई तूच नाही का ग संदेशला म्हणालीस की सासूबाईंचे गुडघे खूप दुखतायत त्रास होईल नाही झेपणार त्यांना यावयात म्हणून मीच म्हटलं एक काम करू आपण की नाही सगळ्यांच्या पत्रिका काढून पाहू नेमकं तुझ्या पत्रिकेत अपघाती मरण हो म्हटलं आता तुझ्या एकटीमुळे बाकीच्यांना कशाला त्रास नाही का खरच मी किती भाग्यवान नाही सासूबाई खरच मी किती लकी याची मला आता जाणीव होती सासूबाई काय करतेस तू सॉरी 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 मी मला चिमटा घ्यायचा सोडून तुम्हाला चिमटा घेत बसले मी बघत होते मी स्वप्नात तर नाही भानावर ये भानावर आले 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 मी भानावर आले सासूबाई किती प्रेम आहे ग आपलं एकमेकींवर खरंच आणि लोक आपली उगीच मिळत असतात सासू सुनेचं नातं म्हणजे भांडणच नुसती खूप घट्ट प्रेम आहे बघ आपलं एकमेकींवर हो ना सुटता सुटत नाही चला बाज झालं कौतुक तुम्ही आता जा तुमच्या कामाला मी जाते माझ्या कामाला बरं सुनबाई हॅप्पी होली बुरा न मानो होली है बर हॅप्पी होली मस्त यार चाबूक झाला परफॉर्मन्स खूप एन्जॉय केला आम्ही रिली कमेंट्स विचारूया सुप्रिया मॅम चाबूक म्हणालीस ना फटके एकमेकींना छान देत होते एकदम सासूबाई आणि सुनबाई दोघी नम्रता छान सासू उभी केलीस हा तू खूप छान सासू उभी केलीस म्हणजे असं काही काही गोष्टी अगदी छान दोघींनी केल्या थोडस झालं फंबल पण हरकत नाही चला आता त्याच्यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे आणि आपण कसे बाहेर येतो हेही बघायचं आहे असा असा म्हणजे एक बरं झालं की सुरुवातीपासून शेवटी थोडासा असा ग्राफ वरती गेला म्हणजे ह्या स्किटला असा एक क्लायमॅक्स असा अपेक्षित होता तसा तुम्ही तो नेलात आणि छान एकमेकींना चिमटे काढत होते होत्या जो काही आजचा विषय आहे तो क्लिअर झाला पहिल्या ह्याच्यात टायमिंग तुमच्या दोघींचं चांगलं येत होतं एकंदरीत चांगला झाला परफॉर्मन्स तुमचा कॉंग्रॅच्युलेशन छान झाला म्हणजे आता होळीचं ऑपॉर्च्युनिटी घेऊन काय म्हणतात बुरा ना मानू होली है असं म्हणतात पण मध्ये छान काय ते गुडघ्याला काय म्हणतेस तू दुडगा आणि गुडघा दुखतोय आणि ही काहीतरी मध्येच नवरा म्हणा मुलगा म्हणायचं सोडून नवरा 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 जी अडकली त्या नवऱ्यात तिला वाटलं आम्हाला काही कळलं नाही पण आम्ही बाकी छान छान मस्त अच्छा आजची आपली थीमच आहे बुरा ना मानो होली है तर तू हिच्याबद्दल आणि तू हिच्याबद्दल काय आवडत नाही तुम्हाला बद्दल किंवा काय असं चांगलं नाही आज अजिबातच नाही योगिनी बद्दल मला आवडत नाही ते म्हणजे ती खूप कन्फ्यूज असते म्हणजे ती स्वतःच्या विश्वात असते हे तिच्यात एक वाईट अच्छा वाईट आहे आणि तुला काय वाटतं योगिनी ती सारखी सारखी रडते बाई मला ते खरंच नाही आवडत ट्रॅजेडी क्वीन व्हायचं मीना कुमारी नंतर तू ट्रॅजेडी क्वीन नंबर कुबल म्हणतात मला
थैंक यू सो मच तुम्हाला दोघींनाही ऑल द व्हेरी बेस्ट. थैंक यू सो मच. थैंक यू. महाराष्ट्राचा सुपरस्टार.